माझ्या सोबत आता तीन बेस्ट बडीज आहेत, आदिनाथ, उर्मिला आणि फुलवात्मा. तिघांचंही मनापासून स्वागत आहे. म्हणजे अगदी टूरची सुरुवात झाल्यापासून तुम्ही तिघं कायम एकत्र आहात आणि भरपूर दंगामस्ती चालली आहे. आणि आदिनाथ उर्मिला म्हटल्यावर ॲडव्हेंचरस हे आलंच, त्यामुळे यंदा काय मजा करताय. आणि फुलवा, मी असं ऐकलंय की ऑस्ट्रेलियाच्या फिश मार्केटमध्ये जाऊन अगदी मस्त छान फिरून आली आहे. म्हणजे उर्मिलाची एक डिस्कवरी होती की फिश मार्केटमध्ये जायचं आहे. आणि तेव्हा आम्ही खूप डिस्कशन मुंबईत केलं, मग इकडे नाही कुठलं फिश मार्केट आहे, मग मी 10 जणांना विचारलं, तिने सांगितलं नाही जायचं आहे. आणि मग ती आम्हाला घेऊन गेली. आणि तो तिकडचा जो माणूस होता जो विकत होता ॲक्च्युली फिश, ही गॉट व्हेरी कन्फ्यूज. मी तो शेवटी मी एकट्याला काही विचारला की मला म्हणा वेट अ मिनिट मॅडम, तुम्ही हुम यू लुकिंग फॉर? म्हटलं दॅट गर्ल, ओ वन गर्ल इज देअर, द अदर मॅन विथ यू ही इज देअर, असं मला पोटाने दाखवत होता. आणि ही वॉज सो कन्फ्यूज, म्हणजे कारण आम्हाला इतकं हावरटसारखं झालं होतं. तिकडे लॉबस्टर होते ग मस्त, आणि खूप काय काय वेगळे त्यांचे पण मासे होते, रेड स्नॅपर वगैरे, ते सगळे आम्ही ट्राय केले. आणि तू काय करत असते? नाही. आणि मग आदिनाथने एक काहीतरी हॉरिबल गोष्ट घेतली, क्रॅब लेग्स, नाही क्रॅब लेग्स, आणि ते असे काहीतरी मोठे होते. आणि उर्मिला जी आणि दोघांचं खूप काय काय चालतं, मग तिच्या हे काही क्रॅब लेग्स घेतले, मग मी जरा त्याची बाजू घेतली, विच वॉज वर्थ टेकिंग हिज साईड. आणि खूप सुपर होते ॲक्च्युली फिश मार्केट. आपण जेव्हा म्हणतो ना की आपल्याला दादरचं फिश मार्केट किंवा मालाडचं फिश मार्केट आठवतं, आणि तिथे जाऊन जनरली आपण फिश आणायचं, साफ करायचं, बनवायचं आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा. तिथे बसून कोणीच जेवू शकत नाही किंवा हे इमॅजिनच नाही करू शकत. आपण फिश मार्केटमध्ये जाऊन एक लॅविश लंच करतो आहोत. सो तुम्ही फिश बनवून खाल्ले? येस येस येस. तिकडे म्हणजे इट इज लाईक अ पॅराडाईज ऑफ सी फूड. म्हणजे तिथे तुम्ही गेलात की म्हणजे ट्विटरवरती मी आता फोटोज पण पोस्ट केले की कशा प्रकारे तिथे सगळं लेड असतं फिश, ऑल काइंड ऑफ प्रॉन्स, लॉबस्टर्स, क्रॅब्स, ऑयस्टर्स, ऑक्टोपस आणि रेड स्नॅपर्स अँड ऑल दॅट. आणि मग तिथे ते लोक विचारतात की आता कुठला पाहिजे तुम्हाला, अच्छा क्रॅब्स पाहिजेत, मग कुठल्या सॉसमध्ये पाहिजेत, मग कसे पाहिजेत, स्टीम पाहिजेत, ग्रिल पाहिजेत का स्टर फ्राईड पाहिजेत, असं करत ते विचारतात. अँड देन यू हॅड दे ॲक्च्युली मेक इट फॉर यू. आणि तिथे बाहेर असं आत्ता कसं हे एक लॉन आहे ना, तसं त्याच्या बाहेर एक लॉन आहे, छत्र्या टाकलेल्या असतात, बेंचेस असतात, आणि तिथे बसून तुम्ही एक पिकनिक करायचे असते फिश मार्केटमध्ये. आदिनाथ, ऑस्ट्रेलियामध्ये आता तर तुम्ही छान इथे सेट झालेला आहात, पण मी असं ऐकलंय की हॉलिडे एक्सटेंड झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियावरून न्यूझीलंडला जाण्याचा प्लॅन आहे आणि अनेक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज ॲज युजल करणार आहात यावेळी, काय आहे ते? ॲडव्हेंचर्स खूप आहेत लाईन अप. ते आता त्या क्षणाला आपल्याला कळेल की धाडस होते की नाही करायचं. स्काय डायविंग करायचा प्लॅन आहे आमचा इन न्यूझीलंड, आणि त्यानंतर आम्हाला पॅरा ग्लायडिंग पण करायचं आहे. स्कूबा डायविंग तर करणार आहोत आम्ही. आता आम्ही इथून माईचा इव्हेंट झाल्यावर आम्ही जाणार आहोत केन्सला, तरी सगळं लाईंड अप आहे. द एक्साइटमेंट इज ऑन आणि खरंच इट्स अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. हॅज नो आयडिया, म्हणजे इवन फुलवा, दे हॅव नो आयडिया व्हेअर दे आर गोईंग केन्सला. म्हणजे तिकडचे ग्रेट बॅरियर रीफ इतकी फेमस आहे, त्याचे आपण व्हिडिओज बघितले आहेत, बट ॲक्च्युली जेव्हा तुम्ही तिथे समुद्रात उतरता आणि स्नॉर्कल करताना जेव्हा खाली बघता आणि तिकडचे रंगीबेरंगी सगळे कॉरल्स आणि मासे असतात, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे, आणि ते आपल्या जवळ येत असतात आणि ते आपल्या बरोबर पोहत असतात, आपल्या पायात हातात सगळे घुटमळत असतात लिटरली, सो तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. बिवेअर ऑफ दिस कपल, कारण खूप ॲडव्हेंचरस आहे. मी खूप पाण्याला घाबरते. मला वाटतं अमरने पण स्कुबा केलाय, हिने केलंय, तू केलंयस का रे? मी म्हटलं मी बोटीत फक्त पाय बुडवत बसणार वरती आणि तुम्ही सगळे पाण्यात असाल असं माझं तुम्हाला दिसेल दृश्य. म्हटलेलं आहे की असं काही करायचं नाही, वेळासारखं वागायचं नाही, तिकडे जायचं आणि एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स असतो तो. सगळं तुम्हाला टायर्स घालायला देतात, फ्लोट्स घालायला देतात, त्याच्यामुळे तुला बुडायचं असेल तरी तू बुडू शकणार नाहीस तिकडे. तुला जरी सुसाईड करायचं असेल तिकडे तरी तुला कोणी करायला देणार नाही, इतके सेफ्टी मेजर्स असतात. सो इट इज अन एक्सपिरियन्स वन हॅज टू टेक. एक्साइटेड, कारण ही बोलली ना स्काय डायविंग, तर तिकडून माझे कारण मी बेसिकली मी जिमनास्ट असल्यामुळे मला खूप उडायला आवडतं, पण आय नेव्हर डन स्काय डायविंग, तर त्यामुळे आपण पिक्चरमध्ये बघतो किंवा खरं तो एक्सपिरियन्स घ्यायला आम व्हेरी मच एक्साइटेड. ऑफकोर्स
वाईज तर तू उर्मिलाची टीचर आहेस. आय एम कायम आम्ही तुला बघितलं डान्स शिक. नाही पण एक्झॅक्टली मम्मी तुला एक्झॅक्टली मी तुला तेच म्हणते की ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर ही तुझी अदरवाईज डान्स व्यतिरिक्त ती माझी टीचर आहे. आदिनाथला आयुष्याचे धडे दी मला मी तिला देते. आमची सगळ्यांची टीचर आहे पण टीचर काही वागत नाही. गोड आहे, खूप खूप गोड टीचर आहे. काय बोलली कारण इतके हे सगळेजण असतात हाडूस तुडूस करत असतात ना. सो आय हॅव टू प्रिटेंड. म्हणून जेव्हा मला डान्स लेवलला काही येतं ना की कथा कोरिओग्राफर मग मी खूप ओरडून घेते. खूप त्यांच्यावरचं सगळं हे करतं. काही आहे का आता आता मी आता माझ्याकडे आहे लिडरशिप, माझ्याकडे चार्ज आहे. आता सगळ्यांनी माझा आहे का रिहर्सल रिहर्सल परफॉर्मन्स रिहर्सल वगैरे सगळी खुन्नस काढते. आउटस्टँडिंग सगळं गव्हर्नन्स आहे, मेंटेनन्स आहे. म्हणजे इतके सगळे मोठे मोठे गार्डन, हे सगळे लॉन्स आहेत, इकडचे लोकल लॉन्स आहेत पण ते इतके वेल मेंटेन्ड आहेत. खरंच हॅट्स ऑफ. आणि इकडची लोकं पण त्याची इतकी काळजी घेतात हे खरंच मला असं खूप वाटतं की आपल्याकडे असं लवकरच झालं पाहिजे. बरं, तर दॅट सेंटिनल पार्क इज प्रॉबली 50 टाईम्स ऑफ शिवाजी पार्क. तिथे तलाव आहेत मध्ये जिथे ब्लॅक स्वॉन्स पेलिकन्स बिलिकन्स असतात. मग तिथे क्रिकेट पिचेस आहेत, साधारण 100 क्रिकेट पिचेस आहेत त्या सेंटिनल पार्कमध्ये, विच इज ओपन फॉर पब्लिक, विच इज ओपन फॉर द पब्लिक. मग तिकडे सायक्लिंगसाठी ट्रॅक्स आहेत, तिकडे रोलर स्केटिंगसाठी ट्रॅक्स आहेत. इट इज आउटस्टँडिंग. म्हणजे इथे इट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे तिकडची जी मुलं असतील, लहान मुलं जे नेहमी ग्रोईंग अप, त्यांना इतके रिक्रिएशन. माझं ठरलं की आजपाचं लग्न तिला सांगायचं ऑस्ट्रेलियन मुलगा बघून. माझी नातवंड. आणि अजून एक गोष्ट मी विसरले, काहीतरी सांगा. असा विचार कर की जोपर्यंत आसमाचं वय होईल तोपर्यंत मुंबईत पण तसं होईल किंवा भारत पण. जर्नलिस्ट सिद्धेश्वर सह जयंती वाघरे, झी मीडिया, सिडनी.